नमस्कार, मी गायत्री कुलकर्णी। पाकराच्या किचन मध्ये आपलं सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे। सध्या पावसाळा सुरू आहे, पाऊस, वारा, ऊन असे वेगवेगळे बदलते वातावरण चालू आहे। त्याच्यामध्ये हे जी रोगराई आलेली आहे त्याचं पण टेन्शन वेगळंच। मग अशा वेळेला काय होतं, काय करावं काय कळत नाहीये। मग सर्दी झाल्यानंतर तुम्ही घरगुती पारंपरिक पद्धतीनं जे तुमच्या आई आजीनं बनवलेलं आहे, तुम्हाला माहित पण असेल कदाचित, असं आपण औषध बनवणार आहोत। ही गोळी आहे, ही गोळी कशी बनवायची ते तर आपण बघणारच आहोत, त्याला लागणारं साहित्य पण बघणार आहोत। पण त्याआधी जर तुम्ही माझी रेसिपी तुम्हाला आवडल्या असतील किंवा कशा वाटतात हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे, आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे। अगदी साध्या सोप्या पारंपरिक रेसिपी असतात, सहज बनवता येतील अशा रेसिपी आहेत। तर चला मग व्हिडिओ नक्की बघायचा आहे, आणि यासाठी लागणारं साहित्य बघूयात आणि हे कशी बनवायची ते बघूयात। कितीतरी आजारावरती गुणकारी असं औषध आहे हे, पण साहित्य बघा अगदी चार जिन्नस लागणार आहेत। गुळ घेतलाय, गुळ थोडासा अशी छोटीशी खडा घेतलाय, खिसून घेतलेला आहे, आणि एक अर्धा चमचा म्हणजे छोटा चमचा असतो त्या अर्धा चमच्याने आपण हळद घेतलेली आहे। ज्येष्ठ मध पण अर्धा चमचा घेतलाय, आणि हे घेतलेलं आहे आपण सुंठीची पावडर अर्धा चमचा। हे चारही आपण एकत्र करून घेणार आहोत। मस्त एकत्र करून घेऊया। एकत्र करून घेतलेलं आहे, आता आपण याच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवणार आहोत। घरामध्ये लहान मुलं असतील किंवा वयस्कर लोक असतील किंवा कुणीही, आजकालच्या वातावरणामध्ये एकतर आता हवामान बदललेलं आहे, पाऊस, थंडी, वारं सगळं एकत्र झालंय, ऊन आहे, त्यामुळे कसं घशामध्ये खवखवल्यासारखं होतंय, सर्दी आहे, ताप आहे, खोकला, छातीमध्ये कफ होत असेल, असे छोटे छोटे आपण गोळ्या करून घेणार आहोत। या बघा आपल्या ह्या गोळ्या तयार आहेत। याच्यापेक्षा पण तुम्ही छोट्या छोट्या करू शकता। रोज झोपताना रात्री घरातल्या प्रत्येक जणांनी एक एक गोळी चोखून खायची, एकदम खायची नाहीये ती चोखून खायची। या गोळीमुळे तुम्हाला घशाचे सगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम दूर होतात। छातीत कफ असेल तर कफ कमी होतो, किंवा मग सर्दी झालेली असेल, कोणत्याही घशाच्या रोगासाठी हे छान आहे। तुम्ही नक्की याचा ट्राय करायचा आहे, आणि ही गोळी तुम्हाला माहित पण असेल, तुमच्या घरामध्ये तुमच्या आजीने वगैरे तुम्हाला करून दिली असेल लहानपणी। त्याच्यासाठी रेसिपी मात्र नक्की बघा, व्हिडिओ बघा। तुम्ही कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट पण करायचं आहे, आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। धन्यवाद।